कोणालाच माहित नाहीये. पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या खरेपणाचा विषयच येत नाही हे सांगितलं कोणी? प्रेस नोट सीएम ऑफिस मधनं गेलेली आहे. पंतप्रधान कार्यालयातनं कौतुकाची प्रेस नोट गेलेली नाही आणि आम्हाला कौतुकाचंही काय त्या ठिकाणी वाटत नाही. परंतु आमचं म्हणणं हेच आहे की मुंबईसह महाराष्ट्रामध्ये आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. आजही त्या ठिकाणी आयसीयू बेड मिळत नाहीत, आजही ऑक्सिजनेटेड बेड मिळत नाहीत, आजही रेमडेसिवीर मिळत नाही. आता थोड्या वेळापूर्वी लातूरचे माझे मित्र आहेत दयानंद कदम, जे उपसभापती त्या ठिकाणी तालुक्याचे होते, त्यांची आई ऑफ झाली. कारण काय तर 6 दिवस मुंबईमध्ये बेड मिळाला नाही. आणि मग जर मुंबईमध्ये सगळं सुरळीत आहे, मग त्या ठिकाणी लातूरवरनं आलेल्या एका महिलेला ब्रेड का मिळाला नाही याचं उत्तर देणार का? त्याच्यामुळे मला वाटतं आपली पाठ थोपटत बसण्यापेक्षा आरोग्य व्यवस्थेमध्ये ज्या कमतरता आहेत त्या स्ट्रेंथन करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी आम्ही सगळे सोबत आहोत. पण एखादी पीआर एजन्सी नेमायची, काही बातम्या प्लांट करायच्या आणि आपलं कोड कौतुक करायचं, आता हे बस करा. लोकांना आता समजायला लागलंय की तुमच्या सगळ्या बातम्या ह्या प्लांट आहेत, ठरवून आहेत. त्याच्यामुळे लोकांच्या मनामध्ये आपल्या या पब्लिसिटीचा स्टंट, जे कोरोनाचे उपाययोजना राहिल्या बाजूला, पण यांचा जास्त वेळ त्या पब्लिसिटीत जातोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी किंवा केंद्राने प्रचंड गोष्टी दिल्या म्हणून आज इथली आरोग्य व्यवस्था टिकली, पण यांचा एक दिवस असा नाही की केंद्रावर टीका करण्यात जात नाही. आणि त्याच्यामुळे मला वाटतं आता हे अशा प्रकारचे गोष्टी थांबवाव्यात. आम्ही सहकार्य करायला तयार आहोत, परंतु त्या ठिकाणी केवळ मॅनेजमेंट पब्लिसिटीचं करून लोकांच्या मनामध्ये आपल्याविषयी काही चांगला प्रभाव पाडण्याचा प्रयत्न असेल तर तसा तो मीडियातनं होत नसतो, कृतीतनं व्हायला पाहिजे. आजही मुंबईच्या ज्या काही व्यवस्था आहेत त्या नीट लावायला पाहिजे. आजही कोविड जे सेंटर्स आहेत, व्हॅक्सिनेशन सेंटर, आजही ताळमेळ कशाचा नाही. काही